आणि आता जाणून घेऊयात सकाळपासून आता या क्षणापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूया. 19 तारखेपासून सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा सूप वाजलाय. 27 फेब्रुवारी 2023 पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईला होणार आहे. जी लोक लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप करत होते ते सभागृहात फक्त 46 मिनिटं होते. एका बाजूला लोकशाहीची गोष्ट करता आणि लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहात फक्त 46 मिनिटं राहता असा टोला देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला. स्वतःचं महत्व वाढवून घेण्याची काही लोकांना सवय असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. राजकारणात कोणीही अढळ स्थान घेऊन आलेलं नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. आमच्या सरकारचं नागपूरमधील हे पहिलं अधिवेशन आहे. सरकार बदललं नसतं तर कोरोनाच्या नावाखाली यंदाही नागपुरात अधिवेशन झालं नसतं. मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला. 2.5 वर्ष बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा आणि बक्षीस मिळवा म्हणून आम्ही मुख्यमंत्रीच बदलून टाकला अशा शब्दात शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर त्यांनी टीका केलेली आहे. आम्ही वर्षा बंगल्यावर गेलो तेव्हा पाठीभर लिंब सापडल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. प्रबोधनकार ठाकरेंचे नातू लिंबू टिंबूंची भाषा करू लागल्याचा टोलाही शिंदे यांनी लगावला. आठवडाभर अधिवेशन वाढवण्याची मागणी जी आहे ती सत्ताधाऱ्यांनी मान्य केली नसल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. अधिवेशनात मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे दिलेत मात्र सत्ताधाऱ्यांनी नीट उत्तरं दिली नसल्याचं अजित पवारांनी म्हटलं. अंतिम आठवडा प्रस्तावाची भाषणं कधीही राजकीय असू नयेत. 6 महिन्यांपूर्वी काय झालं हे सर्वांना माहिती आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या भाषणावर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी टीका केली. अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष भाजप कार्यालय चालवल्यासारखं वागत असल्याची टीका पटोले यांनी केली. हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या हाती भोपळा आल्याची टीकाही नाना पटोले यांनी केली. 2024च्या निवडणुकीसाठी भाजपचं 144 मिशन चंद्रपूर इथून सुरू झालं असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी मिशन 144 लोकसभा यात्रेला सुरुवात केली. दरम्यान निवडणुकीत सर्वांनी आपलं नशीब अजमावं आणि हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी जसं मागच्या दाराने सरकार स्थापन केलं तसं यावेळी होणार नसून सरळ जनतेसमोर जावं लागणार असल्याचं खासदार प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांच्या निधनावर शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. 12वीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे तर 10वीची लेखी परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे. नाताळ सणाच्या नाताळ सणाच्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक रायगडच्या समुद्रकिनारी येत आहेत. यंदा देखील अलिबाग काशीद मुरुड दिव्याआगार हरिहरेश्वर ही पर्यटन स्थळं पर्यटकांनी फुलून गेली. अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदारा धरण परिसरात नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी तुफान गर्दी केली आहे. कळसुबाई अभयारण्य लाखो पर्यटक या ठिकाणी दाखल झाले असून पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी तब्बल 10,000 तंबूंची सोय करण्यात आली आहे. दापोली तालुक्यातील समुद्रकिनाऱ्याला मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी पसंती दिली. 2023ला अवघे काही तास शिल्लक असतानाच पर्यटक मात्र समुद्रकिनाऱ्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. मुरुड समुद्रकिनारपट्टी पर्यटकांनी हाऊसफुल झालेली आहे. दापोली तालुक्यामधील सर्व किनारे पर्यटकांनी फुललेले आहेत. मुरुड समुद्रकिनारपट्टीवर पर्यटकांची गर्दी बघायला मिळते. सर्वच वयोगटातील नागरिक इथे गर्दी करताना दिसत आहेत. सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचं स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आलेलं आहे.
पर्यटकांच्या पसंतीचं ठिकाण असलेल्या दापोलीत नववर्ष स्वागतासाठी लाखो पर्यटक दाखल झालेत. इथल्या दाबोळ झोपावे फेरीबोटीवर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. मिळेल त्या मार्गाने पर्यटक किनाऱ्यांवर पोहोचत आहेत. सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचं स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यासाठी ताज्या मासळीला मोठी मागणी वाढली आहे. नवी मुंबईत माशांचे दर प्रतिकिलो 300 रुपयांनी वाढले आहेत, त्यामुळे खवय्यांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता. माथेरानमध्ये सुरू झालेल्या ई रिक्षामुळे पर्यटकांची संख्या सध्या वाढलेली आहे. 31 डिसेंबरला सेलिब्रेशनसाठी अनेक पर्यटक माथेरान प्रवेशद्वार दस्तुरीपासून ई रिक्षाने प्रवास करत माथेरान गाठत आहेत आणि त्यामुळे माथेरानच्या पर्यटनाला चांगलाच वेग मिळणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो पर्यटक घराबाहेर पडल्यानं मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाली आहे. बोरघाटात मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या लेनवर वाहतूक संत गतीनं सुरू आहे. मुंबईहून लोणावळा महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांचा ओढा दिसून येतोय. 31st आणि नववर्ष स्वागतादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, तसंच पर्यटकांना मनमुराद आनंद घेता यावा यासाठी रायगड पोलिसांनी कंबर कसली. 31st रात्री होणाऱ्या पार्ट्या, खास करून ड्रग्स पार्ट्यांवर पोलिसांनी नजर ठेवलेली आहे आणि यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. चंद्रपुरात नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिक सज्ज झालेले. दरम्यान कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आणि महसूल प्रशासनाकडून ही तयारी करण्यात आली आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नाशिक शहरात 1000 हून अधिक पोलीस शहराच्या 40 नाक्यांवर आणि वेगवेगळ्या भागात तैनात असणार आहेत. 31 डिसेंबरच्या निमित्तानं नाशिक शहरात पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी शौर्य दिनाच्या तयारीचा आढावा घेतलाय. शौर्य दिनासाठी तब्बल 5000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तसंच शौर्य स्तंभाच्या सजावटीचीही जय्यत तयारी सुरू आहे. कोरेगाव भीमा इथे विजय स्तंभावर शौर्य दिन अभिवादन सोहळा सुरक्षित पार पडावा यासाठी पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था केली. विजय स्तंभाला विविध रंगाच्या 5 टन फुलांच्या फुलमाळांनी सजावट करण्यात येणार असून त्यासाठीची जय्यत तयारी सुरू आहे. भीमा कोरेगाव प्रकरणातले आरोपी असल्याचा आरोप करत संभाजी भिडे यांच्या पनवेलमधील सभेला आंबेडकरी संघटनेनं विरोध केला. सभेला परवानगी देण्यासाठी उपायुक्त पंकज डहाणे यांना निवेदन देण्यात आलं आणि त्यामुळे सभेला परवानगी दिल्यास सभा उधळून टाकण्याचा इशारा आंबेडकरी संघटनांनी दिला. नवी मुंबई पोलीस मुख्यालयांतर्गत शिपाई या पदासाठी रिक्त असलेली 204 पदं भरली जाणार आहेत आणि या 204 पदांसाठी 12,375 अर्ज आलेले आहेत. भरती प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक होणार असून इच्छुक उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असं आवाहन अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी केलं. रेल्वे प्रवासादरम्यान धावती गाडी पकडताना किंवा रेल्वे रूळ ओलांडताना अनेक दुर्घटना घडल्यानं अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी साक्षात यमराजला प्लॅटफॉर्मवरून फिरवत यापुढे जो कोणी रेल्वे रूळ ओलांडणार अशा व्यक्तीला थेट यमराज उचलणार अशी मोहीम राबवत जनजागृती केली आहे. पनवेलमधील ठाणा नाका ते कळंबोली सर्कल रोडवर ऑइल सांडल्यामुळे वाहनं घसरत होती. अपघात होऊ नये यासाठी पनवेल वाहतूक शाखा पोलिसांनी स्वतः रस्त्यावर माती पसरवून वाहतूक सुरळीत केली आहे. मुंबईतील मालाड मर्वे इथल्या अनेक रस्त्यांची अवस्था अजूनही खराब आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. महापालिकेने खड्डे बुजवले नाहीत तर ठिय्या आंदोलन करू असा इशारा रहिवाशांनी दिला. भिवंडी तालुक्यातील पहारे गावात तब्बल 24 वर्षांपासून सरपंच नसल्यानं गावची विकास कामं ठप्प झालेली. सरपंच पदासाठी आदिवासी आरक्षण आहे पण गावात एकही आदिवासी बांधव राहत नसल्यानं सरपंचाची खुर्ची खाली आहे आणि त्यामुळे शासनाच्या मूलभूत सोयीसुविधा मिळत नसल्यानं गाव विकासापासून वंचित आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चौकशीला असणारी स्थगिती राज्य सरकारनं उठवली आहे आणि त्यामुळे आता बँकेच्या चौकशीचा फेरा पुन्हा सुरू होणार आहे. बँकेतील नोकरभरती घोटाळा, अनियमित कर्ज वाटप आणि गैरकारभाराविरोधात आघाडीच्या काळामध्ये जिल्हा बँकेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते आणि या चौकशीवरील स्थगिती उठवल्याने संचालक मंडळाचं धाबदान आणलं आहे. जालन्यातील हॉटेल मधुबनमध्ये ग्राहकाने ऑर्डर केलेल्या वांग्याच्या भाजीत मेलेला उंदीर आढळल्यानं ग्राहकानं गोंधळ घातला. हॉटेल मालकाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडला असून हॉटेल मालकावर कारवाईची मागणी ग्राहकाने केली आहे. बीड शहरातील बिंदुसरा नदीपात्रात कचरा टाकल्यानं नदीपात्राची दुरावस्था झाली आहे. विशेष म्हणजे नगरपालिकेच्या घंटागाड्या देखील नदीपात्रात कचरा आणून टाकत आहेत आणि त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करून नदी स्वच्छ करावी अशी मागणी जी आहे ती सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
बारामतीत कोट्यवधींचा खर्च करून अभयारण्य उभारण्यात आलेल्या कविवर्य मोरोपंत नाट्य सभागृह वापराविना धूळखात पडून असल्याचं दिसून येत आहे. या नाट्यमंदिराचं दिवसाचं भाडं 50,000 रुपये आहे. वीज बिल मिळून ते 60,000 इतकं होतं. हे भाडं परवडत नसल्यानं इथं प्रयोग होत नाहीयेत. शिवाय वीज बिल न भरल्यानं इथला वीज पुरवठाही खंडित करण्यात आलाय. केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेतून धुळे महापालिकेला 16 आरोग्यवर्धिनी केंद्रांची मंजुरी मिळाली आहे. शहरातील विविध भागात सुरू करण्यात येणाऱ्या या आरोग्यवर्धिनी केंद्रांसाठी परिचारिकांची नियुक्ती देखील झाली आहे. मात्र या आरोग्य केंद्रांसाठी डॉक्टरच उपलब्ध होत नसल्यानं 3 महिने उलटूनही रुग्णालय सुरू होऊ शकलेलं नाही आहे. औंढा नागनाथमधील पर्यटन विभागाच्या विश्रामगृहासमोरील महामार्गाचं अतिक्रमण काढण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून नोटीस देऊनही ही अतिक्रमणं हटवण्यात आली नव्हती आणि त्यामुळे नगरपंचायतीनं पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमणं हटवली. तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणातील आरोपी शिजान खान याला वालिव पोलिसांनी वसई सत्र न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने पोलीस कोठडीत 1 दिवसांची वाढ केली. बुलढाणा जिल्ह्यात 21 वर्षीय तरुणीला नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वाशिम उपजिल्हा प्रमुखाने तरुणीवर शारीरिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. गुन्हा दाखल होऊन 6 दिवस उलटून गेले तरी आरोपी मोकाटे. आरोपी राजकीयदृष्ट्या सक्षम असल्यानं आमच्या जीवाला धोका असल्याचं सांगत पीडितेने आरोपीला अटक झालेली नाहीये तर तिने ही अटक करण्यात आली नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा देऊ केला. 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर हल्ला झाल्याची घटना अमरावतीत घडली. आरोपी एका रिसॉर्टमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे छापा टाकला आणि त्यावेळी रिसॉर्टचे मालक आणि कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. दुचाकी चोरून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. 2 चोरट्यांना पोलिसांनी अटक केली असून 1 चोरटा अजूनही फरार आहे. दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास बीड पोलीस करत आहेत. 35 वर्षीय ऊसतोड मुकादमाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड तालुक्यातील बेलखंडी पाटोदा इथे घडली आहे आणि त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही आहे. नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनाकरता मुंबईतील भांडूप इथून दुचाकीवरती निघालेल्या दाम्पत्याचा मुंबई नाशिक महामार्गावर कंटेनरने धडक दिल्यानं अपघातात मृत्यू झालाय तर अपघातात दुचाकीवरील 6 वर्षाची चिमुकली बचावली. भिवंडी तालुक्यातील हॉली मेरी शाळेच्या समोर भरधाव वेगात आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्यानं पायी जाणाऱ्या तृतीय पंथीयाचा जागीच मृत्यू झालाय. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या तृतीय पंथीयाच्या नातेवाईकांचा पोलीस शोध घेत आहेत. बोईसरच्या मोल्डिंग कंपनीजवळ वराडाच्या गाडीला भीषण अपघात झाला. साखरपुडा करून घरी परतत असलेली पिकअप पलटी होऊन हा अपघात झालाय. अपघातात 20 पेक्षा अधिक जण जखमी झालेत. परभणी जिंतूर महामार्गावर कार आणि ऑटोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात ऑटोमधील 4 प्रवासी गंभीर जखमी झालेत. एका प्रवाशाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मनमाडमध्ये धावत्या एसटीला आग लागल्याची घटना घडली. चालकानं समय सूचकता दाखवत 38 प्रवाशांना खाली उतरून त्यांचा जीव वाचवला. ही बस तोंडायच्या इथून पुण्याला जात असल्याची माहिती मिळते. रश्मिकाने एक नवीन पोस्ट आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. यात ती साडी घालून वेगवेगळ्या पोज देताना दिसते. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा बहुप्रतीक्षित आगामी सिनेमा अॅनिमल्सचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आणि याबरोबरच निर्मात्यांनी या चित्रपटाबाबत एक मोठी घोषणा केली. या चित्रपटाचा फर्स्ट लुक 31 डिसेंबरला मध्यरात्री प्रदर्शित होणार आहे. दीपिकाने आपल्या फॅशन स्टाईलचा एक व्हिडिओ शेअर केला. यात वेगवेगळे ड्रेस पॅकिंग करताना ती दिसते आणि तिच्या या व्हिडिओला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. आलियाने नुकतंच एक नवीन फोटोशूट केलंय. याचे काही खास फोटो तिने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेत. या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला. सई दामणकरने इंस्टावर एक फोटो शेअर केला. यात ती बोटीतून फेरफटका मारताना दिसते. या फोटोवर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या. सोनी मराठी वाहिनीवर 5 जानेवारीपासून गुरुवार ते शनिवार रात्री 10 वाजता एक विनोदी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पोस्ट ऑफिस उघडं आहे असं या मालिकेचं नाव असून ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी लवकरच दाखल होणार आहे. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे सोबतच हास्यवीर समीर चौगुले, प्रभाकर मोरे, अरुण कदम, पृथ्वीक प्रताप हे कलाकार मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
आपल्या पोस्टाची जी गौरवशाली परंपरा आहे, कारण पोस्टाचं आणि आपलं नातं हे असं कस्टमर आणि क्लायंट किंवा असं नाही आहे, ते भावनिक नातं आहे. आणि हे भावनिक नातं मांडणारी, प्रकर्षाने मांडणारी ही मालिका आहे. आणि या मालिकेमुळे तुम्ही खदखदून हसणार तर नक्कीच आहात, पण ही मालिका कुठेतरी तुम्हाला ना नॉस्टॅल्जिक करणार आहे, आठवणींच्या स्वप्नांमध्ये तुम्हाला रमवणार आहे. यानंतर स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.